पाऊल बदल जर सांगायचं झालं तर आपल्या विभागातही या तालुक्यात या जिल्ह्यावर जेव्हा जेव्हा वाईट प्रसंग येतात आणि ते प्रसंग दाखवण्याचं आपल्या फक्त काम
जेव आपण कार्यक्रम ठेवतो एका शब्दावर हा मैदान आपल्याला सुसज्ज असा करून मिळतो आणि त्याच मैदानाचे अध्यक्ष या मंडळाचे अध्यक्ष भगवान श्री कृष्णांचा हा उत्सव वाडा शहरामध्ये दरवर्षी अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक रीतीने साजरा होतोय। या वर्षी हाच उत्सव साजरा होतोय की नाही अशी शंका असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जिजाऊ सामाजिक संस्था यांच्या वतीने जो काही दणक्यात उत्सव साजरा झाला त्याबद्दल समस्त वाडेकरांच्या वतीने मी त्या मंडळांचे आभार मानतोय। जिजाऊ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे। म्हणजे खरं तर आजचा दहीहंडीचा उत्सव जिजाऊ संस्थेची ही पहिलीच दहीहंडी। तुम्ही अजून कोणाकोणाच्या दहीहंड्या फोडणार आहे काही माहित नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने कार्यरचना करताय ती जर बघितली तर तुमचं टार्गेट आमच्या लक्षात येत आहे। पण ही जी दहीहंडी फोडली महेंद्रजी निलेजी ती वाड्याच्या मंडळाने फोडलेली आहे एवढं फक्त लक्षात असू द्या। फक्त आमच्या मित्रांनी सांगितलं की वर जाण्यासाठी एकावर एक थर रचावे लागतात आणि त्या पद्धतीने आपण वरती पोहोचतो। मी निलेशजी सांबळे यांचं कौतुक करेन की त्यांचं नेहमी सहकार्य हे वरती खेचण्यासाठी असतं। आम्ही नेहमी ज्यावेळेस सामाजिक संस्था चालवायचो त्यावेळेस सांगायचो की आम्ही प्रत्येकाने खेकड्याची वृत्ती जोपासली पाहिजे। फक्त खेकडा खालून वरून खाली खेचतोय, आता खेकड्यांनी बदललं पाहिजे। आता वरच्या खेकड्यांनी खालच्या खेकड्याला वर खेचलं पाहिजे आणि तीच परंपरा निलेशजी सांबळे ही पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत ठेवत आहेत। हे सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी जो हा दहीहंडी उत्सव साजरा केलाय त्याच पद्धतीने वाड्याच्या विकासाची हंडी ही ते नक्की फोडतील असा विश्वास व्यक्त करतो। आम्ही ते थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व गोविंदांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। आमचा ऐक वीरा गोविंदांबद्दल आज गेले मागील 15 ते 25 दिवसापासून अत्यंत मेहनत घेऊन आज आम्हाला पूर्ण वाडा शहरामध्ये पुरुषमध्ये जे आम्हाला यश मिळालंय त्याकरता मी माझ्या गोविंदा पथकातील सर्व सभासदांचं सर्व गोविंदाचं आणि खास करून महिला गोविंदा पथकांचा आभार मानतो। त्यांनी जी साथ दिली होती अशीच आम्हाला ती राहते। तसंच जिजाऊ संघटनेने जे इथं मोठं आयोजन केलं त्याकरता आम्ही आमच्या मंडळाकडनं तुमचे खूप खूप आभारी आहोत। धन्यवाद। जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश साहेब आणि मशालचे शरद पाटील साहेब सर तुम्हाला दोघांना पण आम्ही मोकाडे जातानी खूप जवळून तुमच्या जवळ आम्ही आलेलो आहेत आणि या मंचावर उपस्थित सर्वांचे जाहीर आभार। सर सांगायचं असं वाटतं की आम्ही जे गोविंदा पथक तास मोकाडा आमचे आमदार सुनील भाऊ हुसारा यांच्या मतदारसंघातील असून आणि हा पण मतदारसंघामध्येच हा एक तालुका येतो आणि आम्हाला सांगायचं असं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची प्रॅक्टिस वगैरे काहीच केली नाही। सर्वप्रथम आम्ही प्रॅक्टिस म्हणून इच्छित केली आणि या ठिकाणी आम्ही आणि आम्ही अगोदर म्हणजे 7 दिवसापूर्वी फक्त आम्ही एवढंच सांगितलं होतं की आपल्याला दहीहंडीचं जायचं आहे कार्यक्रमासाठी, पण आम्ही कुठल्याही प्रकारची प्रॅक्टिस न करता काही न करता आम्ही वाड्यामध्ये प्रथम येऊन ज्या ठिकाणी जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी होती तिथे आम्ही पहिल्या थरामध्ये 7 नावाला गेलो होतो, परंतु त्या ठिकाणी 7व्याला गेला होता पण त्यांनी बसून सलामी दिली, परंतु त्यानंतर आम्ही त्या तेव्हा थांबलो नाही आणि ज्यावेळेस आम्ही इथे तुमच्या गुजरात मैदानाजवळ आलो त्यावेळेस आम्ही अतिशय कडकपणे अशी 7 सलामी दिली आणि कुठल्याही प्रकारची शिडी न लावता अशी 7 सलामी दिली। ते साहेबांना एकच सांगू इच्छित होते आम्ही ज्यावेळेस पुढच्या वर्षी येऊ 2023 ला त्यावेळेस तुम्हाला नक्की आमचे 8 छत्री बघायला भेटतील असं आम्ही तुम्हाला माहिती देतो आणि ते सांगतो जय महाराष्ट्र। आयोजित ही दहीहंडी उत्सव सोहळा आणि आदिवासी
आदिवासी गोविंदा पथक मोकाडा यांनी द्वितीय क्रमांकाची मजल या ठिकाणी मानलेली आहे। त्यांचं खूप खूप अभिनंदन आयोजकांच्या वतीने आणि संपूर्ण अतिथी पाहुणे मंडळी मान्यवर या सभापति महोदय पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महोदय अपने पर्ली गटाच्या जिल्हा परिषद शिलांताई आमच्या बरोबर नेहमी खांद्याला खांद्यावर असलेले किंवा वरती घेतणारे आदरणीय शरद भाऊ जिदाऊची सर्व टीम आमचे रोहिदास भाऊ व वाडेकरांना सर्वांना माझा नमस्कार। दहीहंडी महोत्सवाबाबत पहिल्यांदा आपण महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांचे आभार मानूया का त्यांनी हा आपला सण हा डिक्लेअर केलेला आहे। एकनाथजी शिंदे साहेबांनी निवड सण डिक्लेअर केल्यानंतर थांबले नाही तर या महोत्सवामध्ये आपण बघतोय अनेक दुर्घटना होत आहेत अशा वेळेस आपल्या बांधवावरती त्यांच्या कुटुंबियावरती जी शोक कला पसरते त्यासाठी 10 लाख रुपयाचं असे अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी त्यांनी डिक्लेअर केले आहे आणि नक्कीच त्याप्रमाणे मुंबईमध्ये किंवा कुठेतरी असा प्रकार झाला तर ते देण्यात येतील। त्यामुळे या दोन्ही घटनेसाठी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतोय आणि आता भाऊंनी सांगितलं विकासाची गंगा आपण विक्रमगडला येऊन बघा आमच्याकडे कुठल्याही स्क्वेअर फूटचे पैसे घेतले जात नाही कसेही कुठल्याही अडचणीसाठी एकही रुपया घेतला जात नाही आणि विकास का असतो तो तुम्ही पालीवर टन केला तरी नक्कीच विकास होतोय आणि काळजी करू नका वाटते तुमचा भिवंडी रस्ता आहे तोही नक्कीच चांगल्या प्रकारे करून मिळेल एवढं तुम्हाला आश्वासित करतो। अनेक फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती बिनकामाचे रात्री लोक रिकाम्या पोस्ट टाकत असतात परंतु तो रस्ता उशीर का झाला याबाबत कुठलाही कार्यकर्ता बोलत नाही का त्यासाठी एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याने महिनाभर काम अडवून ठेवलं होतं टेंडर अडवून ठेवला होता आणि ते लेट झाल्यामुळे त्याला पावसाळ्याच्या तोंडावरती आपल्या लोकांच्या सोयीसाठी फक्त रस्ता करण्यात आला परंतु काळजी करू नका गाडी चालवताना हेल्मेट वापरा किंवा व्यवस्थित गाडी चालवत चला लायसन धारित लोक चालत चला परंतु तो रस्ता तुम्हाला व्यवस्थित होईल आणि वाडा नगरीतही चांगल्या प्रकारे कायापालट आपण नक्कीच करूया आणि त्यासाठी आम्ही कोणत्याही पानटपरीवाल्याकडनं भाजीवाल्याकडनं किंवा कोणाकडूनही काही पैसे घेणार नाही किंवा तुम्हाला तर माहिती त्या वाड्याचं ग्रीन पार्क जिथे आपलं आयटीआय आहे लायब्ररी आहे तिथे दारूचं दुकान होतं ते बंद करून आपण एक चांगलं क्षेत्र चालू केलं त्याप्रमाणे वाड्यालाही चांगली दिशा देण्याचं काम आपण नक्कीच करू आणि वाड्यावर जे माझ्या बरोबर असतील हा भाऊ आणि सभापती महोदय मला ठाम विश्वास आहे वाड्याचा नगराध्यक्ष डहाणूचा नगराध्यक्ष किंवा जव्हारचा नगराध्यक्ष हा जिजाऊचा असेल ते मी या प्रसंगी आपल्याला जाहीर करतो सांगतो आपण सर्वजण आलात आणि माझ्याशी दोन बंधू पडले होते त्यांनाही आपल्या जिजाऊच्या कृपेने कुठेही लागला नाही त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो आणि थांबतो नक्कीच तुम्ही दिलेला विश्वासाला तडा जाणार नाही याची मी काळजी घेईन। जय जय महा